उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसामुळे शेती उद्ध्वस्त द्राक्ष आंबा गहू ज्वारी कांदा पिकाचं प्रचंड नुकसान संपामुळे पंचनामे रखडले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर आणि खामगाव तालुक्यामध्ये अवकाळीचा जबरदस्त फटका काढणीला आलेल्या आणि सोंगलेल्या पिकाचं मोठं नुकसान नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचा चिखल गहू हरभरा आडवा संत्र्याच्या आंबिया बहारही मातीमोल भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान नागपूर जिल्ह्यातल्या पेंच जंगलात गारांचा खच परिसरात तुफान गारपीट जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवकाळीचा तडाखा काटोल कळमेश्वर रामटेक मौदाच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये पोंदेवाडीला गारपिटीनं झोडपलं शेतमालाचं अतोनात नुकसान गारांच्या फटक्यानं भाजीपाला शेतातच अडवा शेतकऱ्याची मदतीसाठी आर्तहात बटाट्याची वर्षभर स्वस्ताई मुबलक आवक झाल्यानं दर कोसळले किरकोळ बाजारात किलोला 20 रुपयांनी विक्री मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ इन्फ्लुएन्झा सोबतच कोरोनाचाही धोका काही दिवसांमध्ये रुग्णांचा आकडा 246 वर 11 वॉर्डांमध्ये रुग्णवाढीची पालिकेची माहिती कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाईडलाईन्स जारी ताप खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना मास्क वापरण्याचं आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलसाठी मोठा निर्णय नव्या गाईडलाईन्स जारी क्रिकेटर पॉझिटिव्ह आढळल्यास 7 दिवसांचं आयसोलेशन बंधनकारक शासकीय रुग्णालयातल्या 5000 पदांच्या कंत्राटी भरतीला मान्यता महत्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश 27 वैद्यकीय आयुर्वेद आणि होमिओपॅथिक महाविद्यालयातल्या गट क आणि ड संवर्गातली पदं भरणार जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आज थाळीनाद आंदोलन करणार सामान्य जनतेचे प्रचंड हाल 10वी 12वी परीक्षेत गैरप्रकारांचे यंदा सर्वाधिक गुन्हे अमरावती विभागात सर्वाधिक 3 गुन्ह्यांची नोंद पुणे नागपूर औरंगाबाद विभागीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी 2 गुन्ह्यांची नोंद राज्य सरकारी कर्मचारी संपाचा निकालाला फटका बसण्याची शक्यता 10वीच्या 50 लाख तर 12वीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणी विना पडू पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर चालक पदासाठी 26 मार्च तर शिपाईसाठी 2 एप्रिलला लेखी परीक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ऐतिहासिक 14 तळ्याला भेट सत्याग्रह दिनानिमित्तानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन भाड्याच्या भाडेपट्ट्याचा दर हा शासकीय भूखंडापेक्षा अधिक रहिवाशांना लाखोंचा फटका बसण्याची भीती भविष्यात हजारो पुनर्विकसित म्हाडा इमारतींना बसणार फटका मुंबई विभागात 1300 महिलांचा हाफ तिकीट प्रवास मुंबई सेंट्रल आगाराचं सर्वाधिक 1.5 लाखांचं उत्पन्न ठाण्यातून मुंबई पुणे आणि नाशिकला सुसाट जाता येणार नव्या रस्त्यासाठी हालचालींना वेग ठाणे बोरिवली नॅशनल पार्क टेकडीभोवती रस्ता बांधणीला वेग सलमान खानला धमकीचा ईमेल लॉरेन्स बिश्नोईनंतर गोल्डी प्रारच्या निशाण्यावर भाईजान गुन्हा दाखल सुरक्षितही वाढ संसदेच्या बजेट सेशन दरम्यान गोंधळाची शक्यता खरगेंच्या कार्यालयात विरोधकांची बैठक राहुल गांधी प्रकरणात निदर्शनांची काँग्रेसची तयारी श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन खुलं गार्डनमधल्या 16 लाख फुलांनी खोऱ्यात दरवळ पुतीन यांची शनिवारी युक्रेनच्या मारियोपोलला अचानक भेट मारियोपोल 10 महिन्यांपासून रशियाच्या ताब्यात युक्रेनच्या भूभागात पुतीन यांचा पहिलाच दौरा इम्रान खानच्या तेहरिके इन्सान पार्टी ऑफ पाकिस्तान पक्षावर बंदीच्या हालचाली पक्षातल्या डझनभर नेत्यांवर राड्या प्रकरणात गुन्हा दाखल विकासाचा ध्यास म्हणजे